आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अब्दुलाट मध्ये रस्ता कामाचा शुभारंभ विजय भोजे यांच्या हस्ते संपन्न. 22 लाखाचा खेचून आणला निधी, केली निवडणुकीतील आश्वासनाची पूर्तता. जिल्हा परिषद फंड जनसुविधा नागरी सुविधा फंडातून अब्दुलाट येथे रस्त्याचा कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषद भाजपा पक्षप्रदुत विजय भोजे यांनी निवडणुकी दरम्यान नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत अब्दुलाट येथील फडी चौक ते पाटील मळा रस्त्याच्या डांबरीकरणास 7 लाख रुपये तर समता नगर मधील अंतर्गत रस्ते आणि काँक्रीटीकरणास 15 लाख रुपये असे एकूण 22 लाखाचा कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी अशोक पाटील, अशोक कोळी, अनंत दांडेकर, पायगोंडा पाटील, शंकर पाटील, संजय आवळे, संजय कुरपे, अब्बास नदाब, दत्ता चौधरी, सुरेश उगारे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरी न्यूज साठी अब्दुलाटहून संदीप इंगळे. आपल्या अब्दुलाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नागरी सुविधा, जनसुविधा आणि क वर्ग पर्यट तीर्थक्षेत्र अशा विविध योजनेतून आणि गट बांधकाम विभाग कोल्हापूर यांच्याकडून विविध अशा योजनांचा कामांचा शुभारंभ आज आमच्या सर्व गटाच्या प्रमुख नेत्यांच्या हस्ते पार पडत आहे. तर या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तीर्थक्षेत्र विकास गटमधले किंवा रस्ते दुरुस्ती असतील, खड्डे मुजवणे असतील, या प्रकारे जवळजवळ 1,35,00,000 फंड आम्ही मंजूर करून आणलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांच्या नागरी सुविधा आणि जनसुविधा ज्या ज्या असतील त्या पद्धतीनं पुरवण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. आणि येणाऱ्या काळामध्ये या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला 1,35,00,000 फंड मिळालेला आहे आणि जिल्हा परिषदेच्या सदस्याला एवढा फंड बाकीच्या सदस्यांपेक्षा नक्की जास्त फंड आम्ही आणलेला आहे. त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये येणाऱ्या महिन्याभराच्या काळामध्ये तीर्थक्षेत्र विकासातून कल्लेश्वर मंदिराला 17.5 लाखाचा निधी आम्हाला मंजूर झालेला आहे. त्याच पद्धतीनं बिरोबा मंदिराला सुशोभीकरणासाठी 4 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे. या सगळ्या योजनांचा आम्ही ज्यांनी आमच्यावरती विश्वास टाकला त्या सर्व लोकांचा विश्वासाला पात्र राहून कामाची सुरुवात केलेली आहे. त्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या रूपानं हा फंड आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. त्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि सुरेशरावजी हळवणकर यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. आणि येणाऱ्या 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन मुंबईमध्ये साजरा करण्यात येणार आहे. त्या 6 एप्रिलच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व नागरिकांनी या कार्यक्रमालासुद्धा आवर्जून उपस्थित राहावं अशी जिल्हा परिषदेचा सदस्य या नात्यानं मी विनवणी करतो.